नमस्कार. सुट्टीतलं शिबिर या सगळ्या संकल्पनेच्या अंतर्गत आज आपण गरवारे बालभवन इथं मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. शोभाताईंना काही प्रश्न विचारते आणि म्हणजे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या सुट्टीमध्ये कोणकोणते उपक्रम त्यांनी ठरवले. ते आपल्या इथं लहान वयोगटासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू असतात ना? हो, लहान वयोगटासाठी वेगळे असतात आणि मोठ्या वयोगटासाठी सुद्धा आम्ही आवर्जून वेगळे कार्यक्रम करतो पहिल्यापासून. आपल्या इथं वयोगट कोणकोणता म्हणजे किती वर्षांपूर्वी? बालभवनचा वयोगट 3 ते 12 आहे, पण सुट्टीतल्या शिबिरांना 15 पर्यंत मुलं येतात. एकूण या सुट्टीमध्ये कोणकोणती शिबिरं आहेत असं थोडस सांगता? हो, आता खेळांची शिबिरं जी नेहमी असतात ती आहेतच, म्हणजे स्केटिंगच आहे आणि ह्यावर्षी नवीन आम्ही तायकोंदो आणि स्पीड बॉलचं ठेवले. कारण स्पीड बॉलचं ते सांगत होते त्याच्यावरनं मला आकर्षण असं वाटलं की मुलांचे खांदे तयार होतात, त्याच्यातून त्यांची एकाग्रता वाढते आणि एकूण ताकद वाढते. तर हे 7-8 वर्षाच्या मुलांच्या पासून जर सुरू केलं तर त्याचा फायदा होईल असं वाटते म्हणून ते ठेवलं. ते आठवड्यात 3 दिवस असणार आहे आणि ते महिनाभर घेणार आहे. बहुतेक ही खेळांची शिबिरं महिना 1.5 महिना सलग चालू असतात. कधीपासून साधारण ही खेळांची शिबिरं? नेहमीचा आमचा पिरियड तो असा आहे, म्हणजे काल मर्यादा त्याची 15 एप्रिल पासून 30 मे पर्यंत. मग आता 30 मेला अगदी रविवार आला तर 29 ला संपवतो आम्ही असं, पण 1.5 महिना एकूण चालतो. खेळांच्या व्यतिरिक्त अजून वेगळे कोणते विषय आपण हाताळतो? म्हणजे काय गरज असते ना पालकांची की जे विशेषतः नोकरी करतात, मुलांनी घरी काय करायचं दिवसभर, मग त्यांच्यासाठी साधारण 8 ते 12 वर्षाच्या मुलांच्यासाठी आम्ही खुल्या सिमसिम शिबिर घेतो. म्हणजे 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मुलं इथे असतात. मी जो मुख्य उन्हाचा वेळ आहे ना म्हणून त्याची वेळ 11 ते 4 अशी असते आणि खूप वेळ मिळतो, खूप मुलं एकत्र असतात. म्हणजे एका शिबिराला 100 मुलं असतात इथे आणि त्याच्यात बाहेरगावाहून दरवर्षी येणारी बरीच असतात, त्यामुळे त्या मुलांची एकमेकांच्याशी मैत्री होणं हे आणखी त्याच्यातनं घडतं. आणि या सगळ्यात पालकांना पण छान वाटत असेल की आपली मुलं काहीतरी मिळवत आहेत. म्हणजे अख्खा दिवस पालकांच्या डोक्याला एक तर भुणभुण कमी आणि असं मुलं पण आनंदी घरी येत असतील रोज संध्याकाळी. पालकांची तर तुम्हाला गमत सांगते की इथे सगळं पत्रक घेऊन येतात आणि म्हणतात सकाळी 9 च्या ह्या शिबिराला घाला, त्याला 11 च्या ह्या घाला, 1 वाजताचे ह्या घाला, 4 वाजताचे ह्या घाला. त्यामुळे म्हणतो त्यांना की किती वर्षाचं मुलं आहे तुमचं, मग 10-11 असं म्हणाले तर त्याला निर्णय घेऊ दे, त्याला येऊ दे, आपण त्याला सगळं समजावून सांगू, आपण नको त्याच्यासाठी निर्णय घ्यायला. कारण त्यांनी शेवटी हे आनंदाने करायला पाहिजे शिबिर, उगाच कोणीतरी म्हणतंय म्हणून नको यायला. तर ह्या खुजामध्ये इतकी मुलं आनंदी असतात, तिथे खेळ खेळतात, वेगवेगळे व्यायाम करतात, स्वयंपाकात मदत करतात आणि हस्तकलेच्या अनेक वस्तू करतात. त्यानंतर त्यांचं शेवटच्या दिवशी आजी आजोबा आई बाबा सगळ्यांना आम्ही बोलवतो समारोपाला, तर तो एक कार्यक्रम ती बसवत असतात 15 दिवस, त्याला पण खूप मजा येते. आणखी असं आहे त्याच्यामध्ये की 15 दिवस आम्ही त्यांना 15 कामांची यादी देतो की जी घरी करायची कामं रोज, आणि कामं साधी असतात. एखाद दिवस स्वतःचे कपडे धुवून टाकायचे, एखाद दिवस एखाद्या खोलीचा केर काढून पुसून घ्यायचं, ओटा स्वच्छ करायचा किंवा पुस्तकांचं कपाट लावायचं आणि मग त्याच्यात संडास साफ करणे हे पण असतं. तर ते म्हणतात आम्ही 10 नंबरचं काम करणार नाही. म्हटलं का बरं? तर म्हणे नाही आम्हाला नाही आवडत. म्हटलं मग जो हे काम करणार नाही त्यांनी जायचं पण नाही तिकडे. एकदा केल्यावर त्यांची ती भीड चेपते, पण ते अगदी सवय नसते ह्या कामांची आणि छान मुलं अनुभव सांगतात या सगळ्या कामांचे. मला एकदम या नावाबद्दल उत्सुकता वाटली. खुलजा सिमसिम म्हणल्यावरच एकदम छान वाटतं. तर हे नाव कसं काय सुचलं किंवा असं? खरं म्हणजे ना हे नाव आम्ही नाही दिलेलं, विनेरर आहेत ना ते घ्यायचे पूर्वी शिबिर,
त्यांनी खुल्या सिमसिम नाव दिलं होतं त्या त्यांच्या शिबिराला. ते आम्हाला आवडलं, म्हटलं आम्ही देऊ का, तर त्यांची काही हरकत नव्हती. 15 दिवसांसाठी हे एकूण असतं, 15 दिवसांचं असत. मग एकदा शिबिर झाल्यानंतर यायची इच्छा पण वाटत. अरे बापरे, दरवर्षीचे मेंबर्स आहेत येणारे. अगदी एक मुलगी तर इंग्लंडहून यायची सुट्टीच्या काळात तिच्या, आणि ती इथूनच जायची ना ह्या रस्त्यावर ना, तर ती आईला म्हणायची की थांबव थांबव गाडी, मला आत्ताच बालभवनमध्ये सोड. अशी ती 7-8 वर्ष आली, आणि नंतर मग बालभवनच्या वयोगटात ती बसे ना, तेव्हा तिने एका वर्षी सगळ्या मुलांचे फोन नंबर्स घेतले, त्यांना फोन केले, सगळ्यांना इथे बोलवलं, आणि त्यांनी दिवसभर इथे गंमत केली अगदी सगळ्या मुलांनी. मग आम्ही त्यांना खाऊ बिऊ केला होता. दिवसभराचं असतं तसं राहण्याचं वगैरे पण काहीतरी असतं असं ऐकलं होतं. अगदी काम ते पण बरीच वर्ष घेतोय आम्ही, आणि ते शिबिर 4 किंवा 5 दिवस असं घेतो. आणि विशेषतः ग्रामीण भागात जाऊन राहायचं अशी त्याची ती कल्पना आहे. इथली 30-35 मुलं येतात, आणि तिथली 30-31 मुलं त्याच्यामध्ये ग्रामीण भागातली, आणि त्या सगळ्यांचं एकत्र शिबिर घ्यायचं अशीच कल्पना आहे. आता सिंहगडाच्या पायथ्याशी जो आश्रम आहे तिथे आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो, तर त्यांची मुलं हापशावर पाणी काढायची आणि टाकी भरायची. तर ह्या मुलांना त्यांनी कधी आयुष्यात हे केलेलं नव्हतं, त्यांना वाटलं आपण पण करून बघावं, आणि ती छान त्या मुलांना मदत करायला लागली. एकदा आम्ही विजय फळणीकरांच्याकडे गेलो होतो आपलं घरमध्ये, त्यांची मुलं फारच गोड होती. ती आपली ह्या मुलांना वाढत होती रोज, एक दिवस झाला, 2 दिवस झाले. मग सुवर्णा ते म्हणाल्या की हे असंच चालणार आहे का, म्हणजे त्यांनी तुम्हाला वाढायचं आणि तुम्ही जेवायचं. मग आमची मुलं म्हणाली नाही नाही, आता उद्यापासून आम्ही त्यांना वाढणार, आणि म्हणजे जेवणारे कमी वाढणारे जास्ती अशी तिथे परिस्थिती झाली होती. तिथे त्यांच्याकडे काही आजी आजोबा पण होते. तिथेच आम्ही मुलांना सांगितलं होतं की तुम्ही एखाद दिवशी त्यांचे पाय चेपून द्या, पायाला तेल लावून द्या, कारण त्यांचं कोण करणार नाही. तर मग असे काही काही उपक्रम त्याच्यामध्ये केले होते. पण जिथे जाऊ त्या भागातली आम्ही माहिती काढतो, तिथे कोणी कलावंत आहेत का. त्या आपल्या घरच्या जवळ एक मूर्तीकार आहेत, तर त्यांच्याकडे मुलं गेली होती. त्यानंतर सिंहगडाच्या पायथ्याशी सगळी जंगलामध्ये मिळली, आणि त्यांनी विजय फळणीकरांची मुलाखत घेतली. हे पण जिथे जातो तिथे त्या भागातल्या लोकांच्या मुलांच्या मुलाखती घेतात. यावर्षी पण असं ठरलंय म्हणजे कुठे किंवा कालावधी. यावर्षी आम्ही 2 ठिकाणी बघून आलोय जागा. ह्याच्या जवळ काय मुळशीच्या बॅक वॉटर्सच्या जवळ एक आहे साईट, अर्जुन अग्रवाल म्हणून आहे त्यांचे, तिथे जायचं असं चाललंय. आणि फलटणचे गांधी आहेत ना बाबूलाल गांधी, त्यांच्याकडे सुद्धा फार सुंदर झालं होतं शिबिर, कारण त्यांचं सगळं ते सेंद्रिय शेती ते कशी करतात, काय अडचणी येतात, ते सगळं मुलांना बघायला मिळालं. महावयोगट काय असतो? हा साधारण 7 वर्षापासून 14 पर्यंत असतो. खूपच मग त्यांना नवीन गोष्टी कळत असतील, आणि एकूण सामाजिक जाणीव ज्याला म्हणतो ते अगदी कळत असेल. आणि हे ग्रामीण भागात जाऊन राहण्याचं एक वेगळा अनुभव आहे. आम्ही अंकोलीला गेलो होतो अरुण देशपांड्यांच्याकडे, विज्ञानाचा प्रसार करणारे, विचार करणारे, पर्यावरणाचा विचार करणारे. तर त्यांनी मुलांच्यासाठी, त्यांची 50 एकराची तिथे जमीन आहे, शेती नाही करत ते, पण झाडं लावली खूप, आणि वॉटर बँक आहे मोठी. तर आम्ही गेलो तेव्हा, आणि राहिला इमारती अशा बांधील नाही आहेत, झोपड्या आहेत. तर आम्ही गेलो तेव्हा मुलं इतकी रेल्वेच्या प्रवासातनं गेलो होतो, हाय हाय चालू होतं, अगदी उकडत होतं. त्यांनी शॉवर्स लावून ठेवले होते पाण्याचे, त्याच्यात जी मुलं गेली ती 1 तास झाला 2 तास झाले 3 तास झाले बाहेर यायलाच तयार नाही. मग शेवटी आली, मग ते म्हणाले ठीक आहे तुम्ही आंघोळी केल्यात, आता आपण जरा त्याचा हिशेब करूया. मग मी तुम्हाला बादली देतो, स्टॉपवॉच देतो, बादली ठेवायची शॉवर खाली, आणि किती आपण बादल्या वापरल्या ह्याचं गणित करायचं.
मुलांनी अगदी प्रामाणिकपणे गणित केलं आणि मी 30 बादल्या वापरल्या, मी 35, मी 40, मी 50 असं सांगितलं. तर ते म्हणाले, ठीक आहे, हे तुम्ही आमच्याकडून उसणं घेतलं आहे पाणी, आमच्याकडे विहीर आहे, विहिरीतनं हे पाणी काढायचं आणि आमच्या झाडांना घालायचं. हे पुण्याची मुलं कसली, ती म्हणतात की म्हणे तुम्ही याची कल्पना आम्हाला आधी द्यायला हवी होती. ते म्हणाले, कल्पना वगैरे काही नाही, हे करायचे. काही मुलांनी अगदी छान पाणी काढलं घातलं, तसं सरपणाचं केलं होतं त्याने. ते म्हणाले, इतकं इतकं सरपण आपल्याला लागणार आहे, तर तुम्ही ते गोळा करून आणायचं. तर त्यांनी 10 किलो सांगितलं, त्यांनी 20 किलो आणले. इतकं त्यांना ते आवडलं सगळं गोळा करायला. आणखी त्यांनी एक फार म्हणजे अशा प्रकारे विचार करणारा माणूस किती छान शिकवू शकतो. त्यांनी आम्हाला आधी त्यांच्या झाडीतून चालत नेलं. मुलं खुश होती अगदी, सावली सगळीकडे पक्षी दिसत आहेत, झाडांची ओळख करून देत होते. आणि नंतर मग तासभर झाल्यानंतर माळरानावरनं नेलं. झाली मुलांची कुरकुर सुरू, विशेषतः मुलींची, की तुम्ही आम्हाला एवढं उन्हातून चालवताय, आमचे पाय तुम्ही चेपून देणार आहात का? म्हटलं, त्या अंकोलीच्याच मुली आहेत तुमच्याबरोबर, त्यांच्या पायात पण काही नाही आहे, त्यांच्या डोक्याला टोपी नाही, त्यांच्याकडे वॉटर बॅग नाही, तरी त्या काही कुरकुर करत नाही आहेत. आणि नंतर मग सगळी मुलं एकत्र जमली. तेव्हा अरुण काकांनी सांगितलं त्यांना की तुम्हाला माळरानावरनं का आम्ही फिरवून आणलं मुद्दा, तर ह्या माळरानावर पूर्वी काळविटं होती आणि तुम्ही शहरी लोक, तुम्हाला दूध लागतं भरपूर, आईस्क्रीम लागतं आणि काय काय पदार्थ, मिठाया लागतात, तर त्यापाही आमच्याकडे लोक गुरं पाळतात. एक गाय पाळली किंवा म्हैस पाळली तर एका मुलीचं शिक्षण तुटतं, कारण ती जाऊ शकत नाही शाळेला. आणि हा तुमच्या दुधाच्या पायी आणि बर्फ्यांच्या पायी, आईस्क्रीम पायी, इथलं सगळं गवत गेलं, ती काळविटं गेली, नाहीशी झाली, आणि आता ते माळरान असं सगळं उजाड झालं. मुलांच्यावर इतका ह्याचा परिणाम झाला, कित्येक मुलांनी त्यातलं दूध सोडलं होतं बराच काळ, म्हणजे आम्ही आता दूध नाही पिणार. आणि आम्ही शिबिराहून आलो त्या दिवशी एकांच्याकडे लग्न होतं, तर तो म्हणाला की मी आईस्क्रीम खाणार नाही, तुम्हाला पण कोणाला खाऊ देणार नाही. खूपच अनुभव, अगदी खूप वेगळा अनुभव होता, अक्षरशः समृद्ध करत असतील हे सगळे अनुभव. अगदी म्हणजे पहिल्या दिवशीच त्यांनी सांगितलं ना की इथे टूथब्रश वापरायचं नाही, पेस्ट वापरायची नाही, पेस्ट आमच्या झाडांना चालत नाही, आम्ही कुठलीही त्याच्यामध्ये रसायनं मिसळू देत नाही. मग काय करायचं, तर म्हणे ह्या कडुलिंबाच्या काड्या आहेत, त्यांनी दात घासायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी मुलं अरुण काकांच्याकडे, द्या ना काड्या. ते म्हणाले, मी नाही देणार, तुम्ही शोधून काढा. तर म्हणे, कुठे आहे कडुलिंबाचं झाड? तर म्हणे, ओळखा आता कशी पानं असतात त्याची काय, आणि काड्या काढा. वेगवेगळ्या कला शिकवणारी वगैरे पण अशी काही शिबिर असतात? हो हो, असतात ना, चित्रकलेचं शिबिर असतं. त्यानंतर अनेक म्हणजे वेगवेगळे ताया कधी कधी अभ्यास करतात, ती शिबिरं घेतात. ओरिगामीचं शिबिर असतं. त्यानंतर मधुबनीचं एकदा घेतलं होतं, वारलीचं घेतलं होतं. मग त्या त्यावेळी जे जे तज्ज्ञ लोक येतील, भेटतील, त्यांची अशी कलांची पण शिबिरं असतात. मी माहिती पत्रकात बघत होते का, ते जेम्बे वादनाचं शिबिर पण यावेळी. तो आमचाच विद्यार्थी आहे आणि तो वाद्यवादनात अगदी प्रवीण आहे. तर त्याच्याकडे ते आफ्रिकन वाद्य असतं जेम्बे, म्हणजे असं डमरूसारखं असतं आणि ते असं वरून वाजवायचं. तर 7-8 त्याचे स्वतः घेतलेले जेम्बे आहेत. तर तो आणखी काही गोळा करून मुलांना शिकवणार. फार मजा येते मुलांना वाद्य वाजवायला. मग किती जण त्यात सहभागी होते? 10 मला वाटतं होतील एका वेळी. आणि मग काही काही वेळेला काय होतं, आम्ही अशी शिबिरं ठेवतो आणि पालक मंडळी म्हणतात की आम्हाला पण का नाही तुम्ही संधी देत, तर त्यांच्यासाठी पण ठेवलंय. म्हणजे मुलांबरोबर पालकांचं पण प्रशिक्षण, मोठ्या माणसांच्यासाठी पालक शिबिर घेतो आम्ही दरवर्षी, 2 घेतो. 2 दिवसाचं असतं ते, शनिवारी 3 तास आणि रविवारी 3 तास. तेवढा वेळ खरा पुरत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्ती काढू पण शकत नाहीत लोक वेळ.
पण निदान प्राथमिक तरी सगळ्या गोष्टी सांगता येतात. ह्यावेळी प्राणायामाचं पण ठेवलंय, ते जोशी सर म्हणून आहे, पण ते फार सुंदर शिकवतात प्राणायाम. मगाशी तुम्ही त्या दादाचा उल्लेख केला, तसे इथलेच विद्यार्थी पण परत येत असतात का? हो, इथे तर काय ती प्रथा झाली आहे. सगळ्यात लहान वयोगटासाठी पण वेगवेगळी शिबिर असतात, मग मुलं त्रास नाही देत का? मज्जा असते लहान मुलांचं शिबिर म्हणजे, आणि त्यांच्या पालकांनाही हवं असतं, कारण त्यांना कुठे बाहेर काही मिळत नाही. इतके दिवस आम्ही गंमत शिबिर म्हणून घेत होतो, आणि गंमत शिबिराच्या निमित्ताने इतकी मजा यायची की आम्ही शोधून काढायचो की ही मुलं कशात रमतील, त्यांना काय आवडेल. मग एखादा विषय घ्यायचो दर शिबिराला, मग एक झाड करून ठेवलंय, त्याच्यावर रोज नवीन खाऊ ठेवायचा, मी कधी चण्या दाण्याच्या पुड्या, कधी आणखी काही असं मुलांना आवडते खाऊ. आणि मग ते मुलांना आम्ही सांगायचो की आज झाडाने काय आणलंय आपल्याला बघूया. त्यांना ते भयंकर मजा असायची. किंवा मग घोड्यावर बसायला यायचं, किंवा ते चक्र आणतो आम्ही. तसं ह्यावर्षी पालक मागे लागले, अडीच वर्षाच्या पासून घ्या मुलांच्यासाठी काहीतरी, कारण तुमची छोट्या मुलांची 4 पासून सुरू होतात. ते ह्यावर्षी आम्ही ज्युनियर गडबड शिबिर असं त्याचं नाव दिलं, आणि 2 ते 4 वर्षाची मुलं की जी खरं म्हणजे एकमेकांच्याशी खेळणार नाही आहेत आम्हाला माहिती, पण त्यांना काय आवडतं तर त्यांना पाण्यात खेळायला आवडेल, मग त्यांना झाडांना पाणी घालायला देणार, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये रंगीत पाणी करून त्याच्यात खेळायला देणार त्यांना. आणि काही काही गोष्टी जमवल्यात आम्ही मुद्दाम की त्याच्याशी ती खेळतील. म्हणजे उदाहरणार्थ कबुतराची पिसं जमवून ठेवली, ती पिसं अशी मऊ कुठल्या तरी ह्याच्यामध्ये खोचणं हा अगदी आनंद असतो त्यांना, कारण त्याचं देठ असं कडक असतं त्या पिसाचं. किंवा असं आम्ही ठरवलंय की आमचा जो हा हॉल आहे त्याच्यामध्ये सबंध कागद पसरून ठेवणार आम्ही, आणि त्या मुलांना छोट्या छोट्या बादल्या आणि मोठे ब्रश असं देणार, आणि त्यांना हवं ते त्यांनी चित्र काढायचं, आणि सगळ्यांचं मिळून काय होतं बघायचं. म्हणजे ती एकत्र काम करणार नाहीत, पण स्वतंत्रपणे जे करतील ते सगळं जोडलं जाईल. मस्त वर्षभर ही मुलं सगळी शाळांमध्ये अभ्यास करत असतात, आणि मग सुट्टीमध्ये कुठेतरी मजा करायची असं बऱ्याच जणांच्या डोक्यात असत असेल. अभ्यासाशी संबंधित पण काही असतं का? म्हणजे घेत होतो आम्ही अभ्यासाशी संबंधित, म्हणजे सुंदर हस्ताक्षराचं शिबिर घेत होतो काही काळ. त्यानंतर कविता करणं, गोष्टी सांगणं, गोष्टी ऐकणं, गोष्टींची नाटकं करणं, त्या नाटकासाठी पोशाख तयार करणं, असं खूप घेत होते. मी स्वतःच घ्यायचे ती शिबिर, त्याला पण फार गंमत यायची अगदी. आणि इतकी छान मुलं कविता करायची, मग त्यांना मी समोर सारस बागेत घेऊन जायची, बागेवर कविता करायची ती मुलं. मग त्या शिबिरामध्ये आम्ही एकदा मांजर आणलं होतं, त्या मांजराच्या पिल्लाशी खेळता खेळता त्याच्यावर कविता केल्या. एकदा कासव आणलं होतं, एकदा कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं. म्हणजे जेवढ्या प्रत्यक्ष अनुभवातनं जातील ना मुलं, तेवढी त्यांना ते जिवंत होते कविता. आता म्हणजे या वेळेला अशी काही शिबिर किंवा काहीतरी वाचनासंबंधी बहुतेक शिबिर आहेत, ते कल्पना ताई आमच्या वर्षभर घेतात. बर, वाचनाचं प्रेम आणि पुस्तकाचं प्रेम, तर ते सुद्धा त्या खूप छान घेतात. म्हणजे सुरुवातीला त्या एका मुलीलाच पुस्तक म्हणून आणून बसवतात मुलांच्या समोर, आणि त्यांना म्हणतात की हे एक पुस्तक आहे, तर तुम्ही त्याला प्रश्न विचारा. मग मुलं त्यांच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे प्रश्न विचारतात की तू छोटं पुस्तक आहेस का मोठं पुस्तक आहेस, तू कवितेचं पुस्तक आहेस का धड्याचं पुस्तक आहेस, किंवा तू रंगीत आहेस का काळं पांढरं आहेस, किंवा तुझी भाषा कुठली आहे. तर हे सगळे प्रश्न विचारल्यावर ते पुस्तक बोलतं त्यांच्याशी. आणि मग कल्पना ते जेव्हा अगदी लहान मुलांना पुस्तकांची ओळख करून देतात, तेव्हा त्या सांगतात की फक्त वाचायचं नसतं पुस्तक, त्याच्यामधली चित्र पण बघायची असतात, किंवा त्याच्यावर हात फिरवून बघा तुम्ही, ते वेगवेगळे स्पर्श असतात त्याचे, किंवा तुम्ही त्याचा वास घेऊन बघा नवीन पुस्तकाचा, सुंदर असतो.
आणि मग शेवटच्या दिवशी त्या त्यांना दुकानात नेतात पुस्तकांच्या एखाद्या, आणि मग ती मुलं एखादं पुस्तक खरेदी करतात, त्याच्या आदल्या दिवशी लायब्ररी बघायला नेतात. आमच्याकडे पण आहे लायब्ररी. मग ती मुलं स्वतः निवडतात पुस्तकं. एकूण वाचनाची गोडी या निमित्त लागत असेल खूप. आणि आमच्या वाचनालयात सुद्धा जी मुलं एका महिन्यात साधारण 6, 8, 10 पुस्तकं वाचतात, त्यांना आम्ही वाचकवीर म्हणून त्यांची नावं लिहितो तिथे. आणि मग स्नेहसंमेलनात त्यांना त्याच्यात काही बक्षीस देतो. त्या गोडीने पण जास्तीत जास्त वाचतात. या सगळ्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागत असेल आणि सुट्टी एकूणातच चांगली जात असेल. अगदी. याशिवाय कुठे बाहेर, म्हणजे तुम्ही मुक्काम शिबिराबद्दल म्हणलात की पुण्याच्या बाहेर असतं, त्या प्रकारे अजून पुण्याच्या बाहेर जायचा काही कार्यक्रम असतात? पुण्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा सहली आम्ही बऱ्याच काढतो. एवी सुद्धा जवळजवळ वर्षभरात 25-1 सहली काढतो आम्ही. पण पुण्यातल्या टेकड्या, पुण्यातली जुनी देवळं किंवा सामाजिक संस्था किंवा चांगल्या बागा अशा ठिकाणी छोट्या मुलांच्या सहली घेऊन जातो, किंवा ऐतिहासिक ठिकाणं शनिवार वाड्यासाठी. शिबिरांना येणारीच मुलं या सहलींना असतात का सहलींना स्वतंत्र? काही येतात, म्हणजे फार गंमत असते मुलांची. काही मुलांना इतका उत्साह असतो आणि त्यांच्या पालकांना की ते सगळं असं वेळापत्रक ठरवतात की ज्या वेळाच्या मध्ये इतर काही येत नाही त्याच्यात सहलींना जायचं, मग ह्या शिबिराला जायचं, मग हे शिबिर झालं की त्या शिबिराला जायचं, असं त्यांचा कार्यक्रम आखतात ते. एकंदरीत तुमचं खूप तुमची तारांबळ होत असेल एकूण तुमचं शेड्यूल दिवस. मजा येते आम्हाला सगळ्यांना. एप्रिल मे म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत सलग इथे काहीतरी काहीतरी चालू असत. मुलांची संख्या त्या त्या शिबिराप्रमाणे वेगळी असते, म्हणजे तुम्ही ठरवून घेता की या शिबिराला 40 मुलं आणि जी पहिल्यांदा येतील त्यांची नोंदणी अशी पद्धत असते? असं नाही, अगदी एवढं कडक नाही आम्ही, कारण खूप लांबून लांबून मुलं येतात. आधी फोन पण करतात की मला यायचंय बरं का मुक्काम शिबिराला, मग इथे 40 मुलं झाली तरी तो 41 हवा असतो. असं करावंच लागतं, कारण म्हणजे अंदाज तुम्हाला सांगते की एरवी 500 मुलं रोज खेळायला येतात ना, तरी एप्रिल मे महिन्यात 1000 मुलं बाहेरची येतात. तर ते जवळच्या हॉटेलमध्ये राहतात आया आणि मुलांना घेऊन येतात. मग आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही एवढ्या लांबून आला आहात तर येत जा आणि इथेच राहा, म्हणजे मग तुम्हाला सगळंच बघायला मिळेल. आणि मग तुमच्या गावात असा काही उपक्रम सुरू करा. मग आम्ही ट्रेनिंग पण करतो ना एरवी, त्याच्यातनं पुण्यातच जवळजवळ 300-350 बालभवनं सुरू झाली, आणि बाहेरगावी सुद्धा 25-1 आहेत. आणि मागे युनिसेफनी चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या 200 सुरू केली होती बालभवन, आणि तिथे त्या अगदी 8वी-9वी झालेल्या मुली चालवत होत्या, मुली बायका. पण त्यांना इतकं बरोबर कळलं होतं कसं बालभवन चालवायचं. एकंदरीत सगळंच कार्यक्रम एकदम जुळून आलाय असं म्हणायला पाहिजे. ताईंची आमच्या खूप मेहनत असते. म्हणजे 15 एप्रिलला सुरू होतो कार्यक्रम हा, तर 15 मार्च पासून नाव नोंदणी सुरू करतो आम्ही, आणि 15 फेब्रुवारी पासून त्याच सगळं आखणी सुरू होते. आणि मग अख्खी सुट्टी म्हणजे 15 एप्रिल ते जून पर्यंत वगैरे हे सगळं चालू असतात का? मे अखेर पर्यंत. आणि मग जूनचे पहिले 15 दिवस आम्ही सुट्टी घेतो. एकूण सगळं म्हणजे साहित्य वगैरे लागणार शिबिरांना देत असतात? सगळं देतो आम्ही. आणि इतके दिवस कमीत कमी पैशात जास्तीत जास्त मुलांना येता यावं अशा हेतूनही चालवलेली होती. पण आता आम्हाला ते महागाई इतकी वाढली आहे आणि इतर खर्च वाढले, तरी सुद्धा सगळ्यात फी वाढवण्याला विरोध आमच्या तायांचा असतो. फी वाढवू म्हटलं की त्या म्हणतात नको नको, मग सगळ्या मुलांना येता येणार नाही, त्यामुळे बेताच्या फीमध्ये हे सगळं होतं. त्या सगळ्याचा एकूण उत्साह वाढण्यामध्ये उपयोग होत असेल, म्हणजे जास्तीत जास्त संख्या आणि वेगवेगळ्या समाज गटातली मुलं येत असतात तर त्यांची एकमेकांची मैत्री या निमित्त होत असेल. अगदी छान होते. आणि किती पालकांच्याशी ओळखी होतात, ह्या खुलजा सिमसिमच्या समारोपाला आवर्जून येतात,
आजी आजोबा काका काकू आई बाबा आम्ही कोणाला येऊ नका म्हणतच नाही, सगळे येतात आणि मग ते अगदी भरभरून सांगत असतात की इतकं आमच्या मुलाला आनंद झाला, त्यांना असं तो सांगत होता वगैरे. तर ही आवश्यक आहेत शिबिरं असंच वाटतं मला, कारण त्यानिमित्ताने खूप प्रकारचे अनुभवातून मुलं जातात. आणि एरवीसुद्धा आम्ही बालभवनमध्ये असं म्हणतो की हे जे विविध अनुभव मुलं घेतात हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा पाया आहे. म्हणजे नाटकात भाग घेतला म्हणजे काय ते नट होतील मुलं असं नाही, पण ती उद्या काहीही झाली तरी त्या शिबिराचा त्यांना उपयोग होतो त्या कौशल्याचा. या सगळ्याची नावनोंदणी वगैरे बालभवनला येऊनच करायला लागते. आमची वेबसाईट पण आहे, ती बघून लोक ईमेल्स पाठवतात, त्यांना आम्ही उत्तरं पाठवतो. आणि काय होतं की लांबून कोणीतरी येणार असलं तर फी भरण्यासाठी या असं नाही आम्ही सांगत. आम्ही म्हणतो तुमचं नाव लिहून घेतलंय, तुम्ही या आणि आल्यानंतर भरलीत फी तरी चालेल. यावर्षी आता जर कोणाला पालकांना आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर त्यांनी तुमची वेबसाईट पाहिली तर त्याच्यावर माहिती सगळी मिळते. हो, त्याच्यावर आमचं ते वेळापत्रक सगळं असतं. शिवाय फोन करतात अनेक लोक, येऊन जातात. आता नोकरी करणाऱ्यांना एरवी येणं जमत नाही, त्यामुळे शनिवारी पण आम्ही उघडं ठेवतो ऑफिस, म्हणजे मग ते येऊन प्रवेश घेऊ शकतो. म्हणजे एकूणात आता खूप जय्यत तयारी सध्या सगळी सुरू असेल आणि आता पुढचे 2-3 महिने खूप उत्साहात आणि आनंदात तुमचे. अगदी, आणि पालक पण आम्हाला खूप मदत करतात, नावनोंदणीपासून अनेक गोष्टी करायला मदत करतात. शिबिर ह्याला आमच्या व्हेकेशन बॅचला सुद्धा खूप मुलं येतात ना, त्याला मदतीसाठी पालक येतात, बाहेरून कोणी कोणी येतात. मस्तच, म्हणजे कोणा सगळा छान वयोगट तुम्ही हाताळत असल्यामुळे एकूण उत्फुल्ल असं वातावरण असत असत. आणि आम्ही अगदी सांगतो तुम्हाला, मी सांगते की जरूर या ह्या काळामध्ये, इतकी मजा येते बघायला. नक्की धन्यवाद ताई, म्हणजे जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं आपण आवाहन या निमित्त करूया आणि असं सुरू व्हावं अनेक ठिकाणी. नक्की.